नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींवर ज्यांची नितांत श्रद्धा भक्ती आहे त्यांना त्यांच्या दिव्यत्वाची अनुभूती ही वेळोवेळी मिळतच असते। स्वामींवर श्रद्धा ठेवली की आपल्याला योग्य मार्ग ते दाखवतात। दिव्यत्वाची अनुभूती देणारी अनेक उदाहरणं आपल्याला तुमच्या आसपास भेटतीलच। आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वामींचा तिला असा काही अनुभव आलेला आहे तो तिनं आपल्यासोबत शेअर केलेला आहे। अभिनेत्री समिधा गुरु ही मूळची नागपूरची। बहीण मृणाल देशपांडेसोबत ती अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घ्यायची। पुढे जाऊन दोघी बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा पाया रोवला। गेल्या अनेक वर्षापासून चित्रपट मालिका तसेच नाट्यसृष्टीत त्या कार्यरत आहेत। समिधाच्या वाट्याला बहुतेक विरोधी भूमिका आलेल्या आहेत तर काही सकारात्मक भूमिकाही तिनं निभावलेल्या आहेत। लेखक अभिनेता असलेल्या अभिजित गुरुसोबत ती विवाहबद्ध झाली। दुर्वा ही त्यांची एकुलती एक मुलगी। मुलीच्या बाबतीत एक घटना घडली, त्यावेळी स्वामीच आपल्या मदतीला धावून आले अशी श्रद्धा समिधाची आहे। दुर्वा जेव्हा 2 महिन्यांची होती तेव्हा तिचा हात डिसलोकेट झाला होता। हाताचं हाड सरकलं असल्याचं जाणवताच समिधा आणि अभिजित दोघेही खूप घाबरले। सर्वात अगोदर त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली। त्यावेळी रात्रीचे 2 ते 2:30 वाजले होते। रात्रभर दोघे इकडे तिकडे भटकत होते की कोणीतरी ऑर्थोपेडिक भेटेल आणि त्यातून तिला बरं करू शकेल। मुलगी दुर्वाचा जो हात डिसलोकेट झाला होता तो पुन्हा जॉईंट करू या विचारानं ती रात्रभर फिरत राहिली। त्याचवेळी त्यांच्या मनात विचार आला की योग्य डॉक्टर भेटले की तिच्या हाताला प्लास्टर तरी लावू शकू आणि काहीतरी घडेल। पण तो 1.5 ते 1 तास सलग त्यांनी शोधाशोध सुरू ठेवली, पण दुर्दैवानं त्यांना कुठेही दवाखाना उघडा सापडला नाही। कुठलाही सर्जन अवेलेबल नव्हता। तेव्हा ते घरी परत आले आणि फक्त तिचा हात हातात घेऊन रात्रभर नामस्मरण करत बसले। आणि झालं असं की जे काही करतील ते स्वामीच करतील, तुम्ही पहा काय करायचं ते, असं म्हणत तिघेही झोपी गेले। पण सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा दुर्वा हसत खेळत उठली आणि दोघेही तिच्याकडे आश्चर्यकारक होऊन पाहायला लागले की काय झाले। त्या दिवशी तिला घेऊन ते पुन्हा दवाखान्यात गेले तेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं आणि हात नॉर्मल आहे असं सांगितलं। कसलाच प्रॉब्लेम नाही आहे आणि प्लास्टर वगैरे लावायची काहीही गरज नाही। हे ऐकून ते दोघेही शॉक झाले की काहीही करायची गरज नाही। म्हणूनच त्यांचा विश्वास बसला की स्वामी पाठीशी होते आणि त्यांनीच हे केलं। असा स्वामींचा अनुभव समिधानं आपल्यापर्यंत पोहोचवला। मित्रांनो, आज तागायत स्वामी त्यांच्या पाठीशी उभे आहेत अशी त्यांची श्रद्धा आहे। आणि का राहणार नाही, कारण त्यांच्या मुलीला स्वामींनी मृत्यूच्या दारातून परत आणलं। तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।